शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जयसिंगपूर शहरामध्ये घरगुती आणि मंडळांनी केली श्रींची प्रतिष्ठापना। जयसिंगपुरामध्ये शहरातील नागरिकांनी यंदाचा गणेशोत्सव शासन आदेशाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा ठरवले। शहरातील सर्व नागरिकांनी श्रींच्या स्थापनेसाठी शहरातील ग्रामदैवताच्या परिसरामध्ये घरगुती व मंडळाचे गणपती घेऊन जाण्यासाठी दिवसभर रेलचाल सुरूच होती। शहरातील नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पालन करत मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने श्रींची स्थापना करण्याचे ठरवले। शहरातील ग्रामदैवत सिद्धेश्वर परिसरामध्ये एकत्रित श्रीचे स्टॉल लावण्यात आले होते। त्या ठिकाणी छोट्या मोठ्या अनेक सुबक श्रींच्या मूर्ती पाहण्यास मिळाल्या। त्या ठिकाणाहून श्रींची स्थापना करण्यासाठी अनेक नागरिकांची आणि मंडळाची गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी वर्दळ सुरू होती। यंदाचा गणेशोत्सव हा कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने व शासन नियमाप्रमाणे करून कोरोनावर मात करण्याचं जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी निर्धार केल्यानं सर्व स्तरावरून जयसिंगपूर वासियांचं कौतुक होत आहे। नमस्कार, मी प्रसन्न कुलकर्णी, सुदर्शन चौक गणेशोत्सव मंडळाचा एक सदस्य। आज आपल्याला लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे। अर्थात हा विघ्नहर्ता गणराया आपण आज जल्लोषामध्ये त्याचं आगमन किंवा स्वागत करतोय। पण हे स्वागत करत असताना आपण थोडंसं याचं भान ठेवूया की आज संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीनं भयभीत झालेलं आहे आणि अशा वेळेला आपलं सरकार आपल्यासाठी जी काही नियमावली जाहीर करत आहे त्या नियमावलीचा आपण अवलंब करूया। की विशेषतः आपण गणरायाचं आगमन आणि त्याचं विसर्जन मिरवणूक आपण टाळूया आणि हे टाळत असताना गर्दी गोंगाट हा न करता आपण सोशल डिस्टन्सचं पालन करूया। कुठेही या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप किंवा आयोजन आपण करता कामा नये की जेणेकरून आपण हा कोरोना थांबवणार आहोत। निश्चितच हा गणराया एक विघ्नहर्ता आहे, तो आपल्यावर सगळ्या या जगाचं संकट दूर करेल अशी या ठिकाणी मी बाप्पाला या ठिकाणी बाप्पाकडे मागणी करतो।